सर मॅडम काय म्हणाले का तुम्ही रिसर्च डायरेक्ट शेअर पोलीस स्टेशन मध्ये त्याचा गुन्हा दाखल करा का हा पेमेंट देत नाही हे कायम कर्मचारी असले ना तर आम्ही करू शकतो म्हणून, पण कसं आहे तुम्ही जिंदर मधून लागले मागणी अशी होती, तुम्ही स्वच्छ भारत अभियान अंतर्गत म्हणजे 75 कोटीचा ठेका एक वॉटर ग्रेस कंपनीला दिला आहे, त्याने कुठल्याही प्रकारची अटी शर्ती न पाळता सर्व अटी शर्ती त्याने भंग केली आहे. किमान वेतनप्रमाणे जे पैसे द्यावे हवे होते त्याने आज पाळतो, म्हणजे 3 ते 4 महिने झाले एकही रुपया या सफाई कर्मचाऱ्यांना दिलेला नाही. आयुक्त साहेबांकडे आम्ही रिसर अर्ज वगैरेही दिला आहे. आयुक्त साहेब म्हणाले का तुम्ही कायम कर्मचारीनी मक्त्यातले ठेकेवाले कर्मचारी आहे, तुम्ही रिसर त्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करा शेअर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन. तर आज आम्ही सर्व सफाई कर्मचारी महिला आणि पुरुष वर्ग आलेले आहोत आणि आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करत आहोत संघटनेच्या माध्यमातून.